आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज देसाईगंज वर्सा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली। ऑनलाइन क्लासेस फॉर बीकॉम सेम 5, एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट, अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपनियांचे समिश्रण, यामध्ये आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 बघूया। मायसेल्फ मिस्टर निलेश हलामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। यावरील प्रॉब्लेम बघूया आपण। प्रॉब्लेम ऑन अमलगमेशन, प्रॉब्लेम नंबर 4। गिवन बिलो आर द बॅलन्स शीट्स ॲज ऑन 31 मार्च 2020 ऑफ एस कंपनी लिमिटेड अँड एम कंपनी लिमिटेड विच आर अमलगमेटेड टू फॉर अ न्यू कंपनी एस एम कंपनी लिमिटेड। आपल्याला 31 मार्च 2020 एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहेत आणि ते त्या दोघांचं समिश्रण होऊन राहिलेलं आहे आणि ते एक नवीन कंपनी स्थापन करतायत आणि ती नवीन कंपनी आहे एस एम कंपनी लिमिटेड। त्यामुळे प्रथम आपण एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड या दोघांचं बॅलन्स शीट बघूया। बघतो आपण इथे की आपल्याला दोन्ही कंपन्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे, एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड। तर प्रथम बघूया लायबिलिटीज। शेअर कॅपिटल ₹10 इच, एस कंपनी लिमिटेडचा आहे 2 लाख आणि एम कंपनी लिमिटेडचा 4 लाख। कॅपिटल रिझर्व 1 लाख रुपीज अँड 20,000 रुपीज। लोन्स 1,40,000 एस कंपनी लिमिटेड अँड एम कंपनी लिमिटेड 1,20,000। क्रेडिटर्स 40,000 फॉर एस कंपनी लिमिटेड अँड 1 लाख रुपीज एम कंपनी लिमिटेड। बिल्स पेएबल 20,000 एस कंपनी लिमिटेड अँड 60,000 एम कंपनी लिमिटेड। इथे बघतो आपण की त्यांचं टोटल लायबिलिटीज आहे, एस कंपनी लिमिटेडचं आहे 5 लाख आणि एम कंपनी लिमिटेडचं आहे 7 लाख। त्यानंतर त्या दोन्ही कंपन्यांचं असेट बघूया। इथे गुडविल दिलं आपल्याला, गुडविल बघतो आपण एस कंपनी लिमिटेडचं डॅश नील आहे तर एम कंपनी लिमिटेडचं 80,000। बिल्डिंग्स एस कंपनी लिमिटेड 60,000 अँड एम कंपनी लिमिटेड 50,000। प्लांट अँड मशीनरी 1 लाख अँड 1,60,000। फर्निचर 10,000 अँड 20,000। स्टॉक्स 1,50,000 अँड 1,80,000। सन्ड्री डेप्टर्स 1,34,000 अँड 60,000। बिल्स रिसिवेबल 44,000 अँड 66,000। कॅश 2,000 अँड 4,000। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एस कंप्लिमेंटचं नील आहे आणि एम कंप्लिमेंटचं आहे 80,000। असं जर आपण असेट टोटल असेट बघितलं दोन्ही कंपन्यांचं तर आहे 5 लाख अँड 7 लाख। हे झालं एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड यांचं बॅलन्स शीट। त्यानंतर बघतो आपण की हे एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड या दोन्ही कंपनी एकत्र येतात, त्यांचं समिश्रण घडून येतो आणि एक नवीन कंपनीचे स्थापन करतात आणि त्या नवीन कंपनीचं नाव आहे एस एम कंपनी लिमिटेड। त्यामुळे एस एम कंपनी लिमिटेड ही क्रेता कंपनी असेल आणि एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड हे काय असणार, विक्रेता कंपनी। त्यामुळे एस एम कंपनी लिमिटेड एस कंपनी लिमिटेडचं आणि एम कंपनी लिमिटेडचं असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी करेल। त्यानंतर पुढे बघूया काय दिलं आहे ते। द शेअर होल्डर्स इन द
amalgamating companies are to be allotted fully paid equity shares of rupees 10 each in SM Company Limited for the amount of purchase consideration for which purpose all assets and liabilities are to be taken at book values except goodwill of M Company Limited which is considered worthless. तर बघतो आपण इथे द शेअर होल्डर्स इन द अमलगमेटिंग कंपनीज आर टू बी अलोटेड फुल्ली पेड इक्विटी शेअर्स अप रुपीज 10 इच. जे अमलगमेटिंग कंपनीज आहेत, विक्रेता कंपनी आहेत, त्यांच्या शेअर होल्डर्सला क्रेता कंपनी काय करतो की फुल्ली इक्विटी शेअर्समध्ये तो काय करतो, त्याचं परचेस कन्सिडरेशन पे करतो आणि पर शेअर्स किती प्रमाणे, तर रुपीज टेन इच प्रमाणे त्यांचं जे काय परचेस कन्सिडरेशन असेल किंवा जो मुकाय मोबदला असेल तो त्या शेअर होल्डर्सला तो पूर्ण शेअरच्या स्वरूपात पे करून पर शेअर्स 10 रुपये प्रमाणे. कशाबद्दल आहे, तर त्या कंपन्यांचं ऑल असेट्स आणि ऑल लायबिलिटीज तो खरेदी केल्यामुळे. आणि तो खरेदी कसा करतो, त्यात बुक व्हॅल्यूजनुसार. तर त्यामुळे बघतो आपण की एस एम जी कंपनी आहे, क्रेता कंपनी ही एस लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड यांचं सर्व असेट्स खरेदी करतो आणि लायबिलिटीज खरेदी करतो आणि हे खरेदी करत असताना ते ॲट बुक व्हॅल्यूनुसार ते खरेदी करतो. आणि इथे बघतो आपण की गुडविल जो आहे, बघतो आपण की एक एम कंपनी जी आहे लिमिटेड, त्याचं गुडविल आपल्याला असेटमध्ये दिलेलं आहे. तर ती गुडविल जी आहे, गुडविल ऑफ एम कंपनी लिमिटेड विच इज कन्सिडर्ड वर्थलेस. तर आपल्याला ते काय तर वर्थलेस कन्सिडर करत असल्यामुळे गुडविल आपण गुडविल क्रेता कंपनी खरेदी करणार नाही. यावरून कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन ऑफ इच कंपनी. मग जे दोन कंपन्या विक्रेता कंपन्या आहेत, त्या दोन्ही कंपन्यांचं त्यांचं परचेस कन्सिडरेशन आपल्याला काढावाचं आहे. अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ न्यू कंपनी. आणि जे नवीन जी कंपनी आहे, त्या नवीन कंपनीचं आपल्याला इथे बॅलन्स शीट तयार करावायचं. नवीन कंपनी आहे एस एम कंपनी, त्यामुळे आपण बॅलन्स शीट ऑफ एस एम कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट तयार करू. आणि जे विक्रेता कंपनी आहेत एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड, त्या दोघांचं आपण त्याचं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ. तर बघूया की त्या दोन्ही विक्रेता कंपन्यांचं परचेस कन्सिडरेशन कसे कॅल्क्युलेट केला जातो ते. आणि त्यानंतर बघूया जी क्रेता कंपनी आहे एस एम कंपनी लिमिटेड, त्याचं बॅलन्स शीट. तर सोल्युशन, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. आपल्याला दोन्ही कंपन्यांचं परचेस कन्सिडरेशन काढावायचं आहे. तर परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपण विचारात घेतो की कुठली संपत्ती क्रेता कंपनीने कुठली संपत्ती खरेदी केली आहे आणि कुठली देयता त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यामधून संपत्तीतून आपण स्वीकारलेली लायबिलिटीज आपण वजा करतो आणि आपल्याला मिळतो नेट असेट्स. तर इथे बघतो आपण पर्टिक्युलर एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड. तर प्रथम पी सी काढत असताना बघतो आपण की या उदाहरणामध्ये बघतो आपण की त्यांनी काय म्हटलं आहे की एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेडचं काय बिझनेस खरेदी करतो, तर त्या मोबदल्यामध्ये जेवढ्या काय त्याचं नेट असेट असेल तेवढं तो काय करेल, 10 रुपये शेअरपर्यंत त्यांना तो पे करेल. त्यामुळे इथे बघतो आपण की जेवढा काय त्याचं नेट असेट असेल तेवढंच त्याचं पी सी असेल आणि तेवढे तो नेट असेट्स पी सी म्हणून तो त्यांना पे करेल. आणि पे करीत असताना बघतो आपण की तो 10 रुपये पर शेअर्स तो पे करेल. त्यामुळे बघूया की नेट असेट त्या कंपन्यांचं किती आहे. तर हे काढत असताना प्रथम घेतो आपण त्या दोन्ही विक्रेता कंपन्यांचं असेट टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यूनुसार दिलं आपल्याला. त्यानंतर त्यामुळे आपण बुक व्हॅल्यूनुसार घेऊया. तर बघतो आपण इथे की क्रेता कंपनी एस एम कंपनी लिमिटेड एस कंपनी लिमिटेडकडून कुठली संपत्ती खरेदी केली, तसेच एम कंपनी लिमिटेडकडून कुठली संपत्ती खरेदी केली ते. तर प्रथम जे आहे बिल्डिंग,
बिल्डिंग आहे एस कंपनी लिमिटेडकडून 60,000 बिल्डिंग त्यांनी खरेदी केलं आणि एम कंपनीकडून 50,000 बिल्डिंग खरेदी केलं. त्यानंतर प्लांट एंड मशीनरी, तर ते बघतो आपण. एस कंपनी लिमिटेडकडून 1 लाखाचा आहे, 1 लाख रुपीज, आणि एम कंपनी लिमिटेडकडून 1,60,000. फर्निचर, तर फर्निचर बघतो आपण इथे 10,000 रुपीजचं एस कंपनी लिमिटेड आणि 20,000 रुपीजचं एम कंपनी लिमिटेड. त्यानंतर स्टॉक्स 1,50,000 रुपीज एस कंपनी लिमिटेड अँड 1,80,000 एम कंपनी लिमिटेड. त्यानंतर सन्ट्री डेप्टर्स एस कंपनी लिमिटेड 1,34,000 अँड एम कंपनी लिमिटेड 60,000. बिल्स रिसिवेबल एस कंपनी लिमिटेड 44,000 अँड एम कंपनी लिमिटेड 66,000. त्यानंतर कॅश आहे एस कंपनी लिमिटचं 2,000 आणि एम कंपनी लिमिटचं आहे 4,000. असं बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडकडून आणि एम कंपनी लिमिटेडकडून एस एम जी कंपनी आहे, क्रेता कंपनी हे बिल्डिंग, प्लांट अँड मशीनरी, फर्निचर, स्टॉक्स, सन्ड्री डेप्टर्स, बिल्स रिसिवेबल अँड कॅश हे खरेदी करतो. त्यामुळे आपण जे काय खरेदी केलं ते आपण असे टेकन ओवर संपत्ती खरेदी केल्याबद्दल जे काय संपत्तीने खरेदी केलं ते आपण ते त्या त्या कंपनीचं असेट्स ते आपण त्या कॉलममध्ये लिहून घेतलं. तर इथे बघतो आपण की एम कंपनी लिमिटेडचं तुम्हाला दिसतो की बॅलन्स शीटला दिला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 80,000. ॲक्च्युली बघतो आपण की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे काय असेल की त्या कंपनीचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट आहे, त्यामुळे याच्यावर ते अधिकार कोणाचं असेल, त्या कंपनीचे भागधारक, त्यामुळे तो थर्ड पार्टीला विकू शकणार नाही. आणि गुडविल बघतो आपण की परचेस कन्सेशन काढत असताना गुडविल लक्षात घ्यायचा नसतो आपल्याला, आणि इथे म्हटलं आहे की वर्थलेस कन्सिडर्ड, त्यामुळे आपण मनोज कंपनी लिमिटेडचं गुडविल इथे लक्षात घेतलेलं नाही. आणि नेहमी परचेस कन्सिडरेशन काढत असताना गुडविल जर दिलं असेल आपल्याला त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये तर गुडविल अमाऊंट ही लक्षात घेत नाही. त्यानंतर बघतो की दोन्ही कंपनीचे टोटल असेट्स किती, तर बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतो की 5 लाख रुपीज एस कंपनी लिमिटेडचं टोटल असेट्स आहे आणि एम कंपनी लिमिटेडचं टोटल असेट आहे 5,40,000. तर एस एम कंपनी जी क्रेता कंपनी आहे एस कंपनी लिमिटेडकडून 5 लाख रुपीजचं टोटल असेट खरेदी करतो आणि एम कंपनी लिमिटेडकडून टोटल जे असेट्स आहे ते 5,40,000 रुपीजचं खरेदी करतो. त्यानंतर त्यांनी परत कुठली अशी एक्सटर्नल लायबिलिटी जे बाह्य देतात त्यांनी स्वीकारल्या त्या कंपन्यांचं, तर ते आपण काय करतो त्यामधून मायनस टोटल असेटमधून. मग लायबिलिटीज टेकन ओवर, यामध्ये बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडचं लोन्स दिलेलं आपल्याला ते आहे 1,40,000 आणि एम कंपनी लिमिटेडचं आहे 1,20,000. तर बघतो आपण की जे बाह्य देत आहे लोन्स ती क्रेता कंपनी दोन्ही कंपन्यांचा स्वीकार करत आहे, त्यामुळे आपण ते आपण घेतलं 1,40,000 आणि 1,20,000. त्यानंतर क्रेडिटर्ससुद्धा दिला आहे ते सुद्धा तुमचे बाह्य देत आहेत ते सुद्धा क्रेता कंपनी स्वीकारतो, त्यामुळे ते एस कंपनीचं 40,000 आणि एम कंपनी लिमिटचं 1,00,000 रुपीज. त्यानंतर बिल्स पेबलसुद्धा बघतो आपण दोन्ही कंपन्यांचं बाह्य देते स्वीकारतो, तर एसचं आहे 20,000 आणि एम कंपनी लिमिटचं आहे 60,000. असं टोटल बघतो आपण की लोन्स, क्रेडिटर्स आणि बिल्स पेहेबल असं हे बाह्य देता क्रेता कंपनी स्वीकारतो किंवा त्यांचा तो खरेदी करतो. तर त्यामुळे टोटल लायबिलिटीज जी आहे बघतो आपण या तिघांची 2,00,000 रुपीज एस कंपनी लिमिटेडचं आणि 2,80,000 एम कंपनी लिमिटेडचं. तर इथे बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडचा टोटल असेट किती आहे 5,00,000 रुपीज आणि एस कंपनी लिमिटेडचा टोटल लायबिलिटीज किती आहे 2,00,000 रुपीज. त्यामुळे आपल्याला त्या कंपनी एस कंपनी लिमिटेडचा आपला नेट असेट्स काढायचं आहे, त्यामुळे काय करू आपण टोटल असेट्स लेस टोटल लायबिलिटीज, आणि टोटल असेट काय ते त्यांनी खरेदी केलेली असेट असल्यामुळे आपण असेट टेकन ओवर म्हणतो त्याला. आपण टोटल असेट टेकन ओवर लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओवर,
त्यामुळे आपण 5 लाख 5 लाखमधून 2 लाख रुपये आपण मायनस करू. त्याच पद्धतीने एम कंपनी लिमिटेडसुद्धा त्याचं टोटल जे असेट टेकन ओवर ते 5 लाख 40 थाउजंड आणि टोटल लायबिलिटीज टेकन ओवर आहे 2 लाख 80 थाउजंड. त्यामुळे 5 लाख 40 थाउजंडमधून 2 लाख 80 थाउजंड काय करू आपण मायनस करू. तर आपण नेट असेट काढत असताना असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर, त्यामुळे बघतो आपण की एस कंपनी लिमिटेड दिसतो आपल्याला इथे 5 लाख मायनस 2 लाख 3 लाख अँड एम कंपनी लिमिटेड मिळतो आपल्याला 5 लाख 40 थाउजंड मायनस 2 लाख 80 थाउजंड 2 लाख 60 थाउजंड. असं आपल्याला नेट असेट्स किंवा नेटवर्थ त्याचा मिळतो. आणि हे काय करतो तो नेटवर्थ ॲज परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज इन शेअर्स ऑफ ₹10 इज फुली पेड अप. आणि 3 लाख रुपीज एस कंपनी लिमिटेडला आणि 2 लाख 60 थाउजंड रुपीज एम कंपनी लिमिटेड तो त्यांना पी सी म्हणून तो पे करतो. आणि पे करत असताना तो कुठल्या स्वरूपात, तर पूर्ण तो काय करतो डिस्चार्ज कसं शेअरच्या स्वरूपात. आणि पर शेअर्स किती प्रमाण म्हटलं, फुल्ली पेड अप ₹10 प्रमाणे. त्यामुळे 3 लाख रुपयाचे तो शेअर्स त्या एस कंपनी लिमिटेडला तो पे करेल आणि 2 लाख 60 थाउजंड रुपयाचं शेअर्स एम कंपनी लिमिटेडला तो पे करेल. त्यामुळे जर आपण नंबर ऑफ शेअर जर विचारात घेतलं तर 3 लाख अपॉन 10 जर केलं आपण तर आपल्याला मिळेल 30 थाउजंड शेअर्स एस कंपनी लिमिटेडला तो पे करेल आणि 2 लाख 26 6 थाउजंड शेअर्स एम कंपनी लिमिटेडला तो पे करेल. तर अशा पद्धतीने आपण एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेडचं त्याचं पी सी किती आहे ते काढलं. इथे बघतो आपण त्या कंपनीचं नेट असेट जेवढं असेल तेच त्याचं पी सी ठरत आहे. त्यामुळे नेट असेट दोन्ही कंपनीचं बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडचं नेट असेट जे आहे 3 लाख रुपीज आहे आणि एम कंपनी लिमिटेडचं पी सी आहे किती 2 लाख 60 थाउजंड. आणि हेच पी सी काय असेल त्याचं, हेच नेट असेट त्याचं पी सी असेल. आणि तो पी सी डिस्चार्ज करत आहे. कसं डिस्चार्ज करून राहिला तो पर शेअर्स ₹10 प्रमाणे. त्यामुळे एस कंपनी लिमिटेडला तो 30,000 शेअर्स पे करेल ₹10 प्रमाणे आणि एम कंपनी लिमिटेडला तो 26,000 शेअर्स ₹10 प्रमाणे तो पे करेल. त्यांची अमाऊंट जर काढली तर 3 लाख रुपयेच आणि 2 लाख 60 हजार रुपये. त्यानंतर विचारलं आपल्याला की जी नवीन कंपनी आहे एस एम कंपनी लिमिटेड त्याचं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 एप्रिल 2020, कारण की वर्ष होतं त्याचं 31 मार्च 2020. त्यानंतर बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा तयार करून घेऊ आपण. बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा आहे लायबिलिटीज अमाऊंट आर रुपीज, असेट्स अमाऊंट आर रुपीज. या पद्धतीचं तुमचं बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा असेल. त्यानंतर कॉलमला नाव देऊया लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. त्यानंतर प्रथम घ्यायचं लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला लिहित असताना प्रथम आपण घेतो शेअर कॅपिटल, ऑथोराइज कॅपिटल त्या कंपनीचे किती आहे, नवीन जी कंपनी आहे ती, कारण की आपण नवीन कंपनीचं काय करताय बॅलन्स शीट तयार करत आहोत. त्यामुळे ते नवीन जी कंपनी आहे एस एम कंपनी लिमिटेड त्याचं आपल्याला अधिकृत भांडवल दिलं आहे का ते आपण प्रथम बघूया. तर बघतो उदाहरणामध्ये आपल्याला अधिकृत भांडवल दिलेलं नाही, त्यामुळे शेअर कॅपिटल, ऑथोराइज कॅपिटल त्याचं काय दाखवू आपण प्रश्नार्थी चिन्ह आणि ते क्लोज करू. त्यानंतर दुसरा हेड लिहित असतो आपण इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. तर क्रेता कंपनी जी आहे ती किती शेअर्स इश्यूड अँड पेड केलेला आहे ते आपण इथे लक्षात घेऊ. तर बघतो आपण ते एस कंपनी लिमिटेडला पी सी म्हणून तो किती 3 लाख रुपीज तो पे केला. 3 लाख रुपीज कसं पे केला तो, तर पूर्ण शेअरच्या स्वरूपात, ठीक आहे ना. तर पूर्ण शेअर्स कसं तो पूर्ण जी अमाऊंट आहे ते पूर्ण कसं ते शेअरच्या स्वरूपात त्यांनी पे केलं आणि ते पर शेअर्स किती रुपयेप्रमाणे ₹10 प्रमाणे. त्यामुळे आपण बघतो की 3 लाखाचं जर आपण ₹10 प्रमाणे पर शेअर्स जर घेतलं तर नंबर ऑफ शेअर्स तुम्हाला मिळतील 30,000 30,000. त्यामुळे बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडला एस एम जी कंपनी क्रेता कंपनी ही काय केली 30,000 शेअर्स पे केलेले आहे. आणि असंच बघतो आपण की म्हणून एम कंपनी लिमिटेडचं 2 लाख 60 थाउजंड रुपीज त्यांनी पी सी म्हणून त्यांनी पे केलं. आणि हे पे करत असताना त्यांनी सुद्धा काय केलं, कुठल्या स्वरूपात दिला आहे,
तर शेअरच्याच रूपात, आणि पर शेअर्स किती प्रमाणे 10 रुपीज प्रमाणे. त्यामुळे आपण 2,60,000 10 भाग दिलं तर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. आणि त्यामुळे एम कंपनी लिमिटेडचे जे शेअर्स असतील टोटल शेअर्स त्याला पे केलेलं ते किती असतील 26,000. त्यामुळे आपण दोघांचे जर बेरीज केलं एस कंपनी लिमिटेडचं पे केलेलं शेअर्स किती 30,000 प्लस एम कंपनी लिमिटेडचं 26,000, जसं टोटल किती होतील 56,000. त्यामुळे आपण करू की 56,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इज फुल्ली पेड. इथे आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं की ते पर्टिक्युलर आपण त्या त्या कंपनीच्या नावाने आपण ते शेअर्स आपण दाखवत होतो. आज आपण केलं की दोघांची जे शेअर दोघांचं शेअर्स मिळून आपण 56,000 इथे लिहिलेलं आहे. कारण की आपण तिथे काय केलं की आपल्याला ते आधी येतात कसे ते आपल्याला आधी समजायला पाहिजे. तर आज आपल्याला समजलं की 56 इक्विटी शेअर्स कुठले आले, तर 56 शेअर्स म्हणजेच काय की एस कंपनी लिमिटेडचे 30,000 शेअर्स प्लस 26,000 शेअर्स कोणाचे एम कंपनी लिमिटेडचे, असे दोघांचे मिळून किती 56,000 शेअर्स. आणि पर शेअर्स किती 10 रुपीज प्रमाणे. तर त्यामुळे 56,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इज प्रमाणे फुल्ली पेड त्यांनी केलेला टोटल, कारण की दोघां मिळून त्यांनी दिलेला. त्यामुळे आपण दोघांची कारण की दोघांना दिला आहे एसला एस कंपनीला दिला आणि एम कंपनीला, त्यामुळे टोटल किती झालं त्याचं किती इश्यू केला त्यांनी 56,000 इक्विटी शेअर्स आणि ते कितीप्रमाणे 10 रुपीज प्रमाणे. त्यामुळे त्याचं टोटल होईल त्यांचं 5,60,000 रुपीज टोटल शेअर्स त्यांनी काय केला इश्यू केलेला आहे. त्यानंतर बघतो लोन्स. लोन्ससुद्धा बघतो आपण की दोघांकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे दोघांची बेरीज करू आपण. आता इथे आपण लास्ट प्रॉब्लेमसारखं आपण ब्रॅकेटमध्ये ते लिहू शकतो की एस कंपनी लिमिटेडचे एवढे आहेत 1,40,000 प्लस एम कंपनी लिमिटेडचं 1,20,000 आणि ते त्यांची बेरीज आउटरला दाखवू शकतो. प्रॅक्टिस झालं तर आपण डायरेक्ट ते आउटरला दाखवू शकतो. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने ते लिहू शकता. तर इथे बघतो आपण लोन्स 2,60,000. हे 2,60,000 आले कसे तर बघतो आपण की एस कंपनी लिमिटेडचं लोन किती आहे 1,40,000 आणि एम कंपनी लिमिटेडचं लोन किती आहे 1,20,000, असं दोघांची बेरीज 2,60,000. त्यानंतर क्रेडिटर्ससुद्धा त्याच पद्धतीने टोटल क्रेडिटर्स आहे 1,40,000. आता हे 1,40,000 आले कसे तर बघतो आपण इथे की 40,000 क्रेडिटर्स कोणाच्या आहेत एस लिमिटेडचे आहेत आणि एमचे किती आहेत 1,40,000 प्लस 1,00,000 असं 1,40,000. त्यानंतर बिल्स पेएबल ते सुद्धा दोघांची बेरीज करून आपण लिहिलं आउटरला 80,000 आणि 80,000 आले कसे तर बघतो आपण परत एस कंपनी लिमिटचं 20,000 आणि एम कंपनी लिमिटचं 60,000 असेच 20,000 प्लस 60,000 इज इक्वल टू 80,000 आपण आउटरला दाखवलं. त्यानंतर बघतो आता लायबिलिटी साईडची आपली पदं जी आहेत ते संपलेली आहेत. त्यानंतर आपण असे साईडला बघू. तर इथे बघतो आपण की जेव्हा आपण नेट असेट काढलं तर जेवढं काय त्याचा नेट असेट होतं तेवढंच त्याचं काय होतं पी सी असल्यामुळे इथे आपल्याला गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व मिळत नाही. त्यामुळे आपण जर गुडविल असतं त्याच्यामध्ये म्हणजे कसं जर नेट असेटपेक्षा जर त्यांनी पी सीचं जास्त अमाऊंट पे केलं असतं गुडविल मिळालं असतं आपल्याला, ते गुडविल आपण इथे प्रथम लिहिलं असतं. पण नसल्यामुळे आपण काय करू जेवढ्या काय त्यांनी संपत्ती खरेदी केलेल्या आहे ते सर्व संपत्ती आपण दोघांचं आपण मर्ज करून त्यांची बेरीज करून आपण आउटर लिहू. मग बिल्डिंग बघतो आपण इथे तर बिल्डिंग टोटल बघतो आपण की एस कंपनी आणि एम कंपनीकडून घेतलेली टोटल किती होते दोघांनी मिळून 1,10,000. आता 1,10,000 कसं आहे तर 60,000 प्लस 50,000 असं दोघांची बेरीज 1,10,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे ते आहे 2,60,000. आता हे 2,60,000 परत आपण काय केलं दोघांची बेरीज केलं आहे एसचं किती आहे आणि एमचं किती आहे. इथे बघतो आपण 1,00,000 एस कंपनी लिमिटेड आणि एम कंपनी लिमिटेड आहे 1,60,000 असं टोटल 2,60,000. फर्निचर ते सुद्धा तसंच लिहायचं दोन्ही कंपनीचं काय करायचं बेरीज करायची आणि आउटर लिहायचं 30,000 10,000 प्लस 20,000. त्यानंतर स्टॉक ते सुद्धा प्लस करून लिहू आपण 3,30,000 आले कसे तर एस कंपनी लिमिटचे 1,50,000 प्लस एम कंपनी लिमिटचे 1,80,000. त्यानंतर डेप्टर्स
1,94,000 कसे तर 1,34,000 एस कंपनी लिमिटेड एंड 60,000 रुपीज एम कंपनी लिमिटेड दोघांची बेरीज 1,94,000. बिल्स रिसिवेबल 1,10,000 आणि ते कसे तर 44,000 प्लस 66,000. त्यानंतर कॅश कॅश बघतो दोघांचे होतं 2,000 प्लस 4,000 6,000. त्यानंतर बघतो आपण की असे साईडची सर्व पदं आपले संपलेले आहेत, त्यामुळे आता काय करू आपण दोन्ही साईडची बेरीज करून घेऊ. बेरीज केलं तर आपल्याला लायबिलिटी साईडची बेरीज मिळतो 10,40,000 आणि असेट साईडची मिळतो 10,40,000. दोन्ही साईडची बेरीज सारखी आहे, त्यामुळे आपला ताळेबंद इथे जुडलेला आहे. अशा पद्धतीने बघतो आपण की विक्रेता कंपन्यांचं नेट असेट किती आहे, त्यावरून आपण त्याचं पर्चेस कन्सिडरेशन आपण कॅल्क्युलेट करतो आणि जी क्रेता कंपनी असते त्या क्रेता कंपनीचं आपण बॅलन्स शीट तयार करतो. तर परत मी आशा करतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल.